हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण सिक्स्थ स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा फोर्टीन्थ चॅप्टर जो आहे लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज तो पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बलायकनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला फोर्टीन्थ चॅप्टर लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज लाईट म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रकाश अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडो शॅडो म्हणजेच सावली ओके okay? सो so, ते जी सावली आहे ती कशा प्रकारे तयार होते ते तयार होण्यामागे ती फॉर्मेशन त्याचं फॉर्मेशन होण्यामागे रिझन काय आहे हे आपण आज या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत कॅन यू टेल कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस आपल्याला एकदम गडद अंधार जेव्हा असतो तेव्हा आपल्याला कोणतीही वस्तू दिसते का नाही दिसत व्हॉट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस आपल्या सभोवती ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला कशामुळे दिसतात अफकोर्स लाईट प्रकाश जो आहे याच्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या ज्या वस्तू आहेत त्या दिसतात what इज द लाईट इन each वन ऑफ द pictures ओरिजिनेट फ्रॉम आता हे जे बाजूला जे इमेज दिलेत आपल्याला बाजूला जी काही पिक्चर्स दिलेत याच्यामुळे मध्ये कशापासून जी लाईट आहे ती मिळते फर्स्ट इमेज जर तुम्ही पाहिलात तर सूर्यापासून आपल्याला तो प्रकाश जो आहे तो मिळतोय सेकंड इमेजमध्ये पाहिलं तर बल्ब जो आहे तो पेटतोय थर्ड इमेजमध्ये काजवा जो असतो ना त्याच्यामुळे ती लाईट जी आहे ती मिळते देन फोर्थ इमेजमध्ये मेनबत्ती जी आहे तिच्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतोय राईट द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाइट मिनिंग दोज विच देमसेल्व्स आर द सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स आता ज्या वस्तू किंवा जे पदार्थ हे यांच्यामुळे आपल्याला उजेड मिळतो आपल्याला प्रकाश मिळतो ठीक आहे म्हणजेच त्या स्वतः प्रकाशाचा एक स्त्रोत्र असतात राईट उगम स्थान असतात जे आपल्याला प्रकाश देतात आपल्याला लाईट देतात त्यांनाच आपण ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स असं म्हणतो द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटमाइंड बाय द एक्सटेंड टू विच द ऑब्जेक्ट्स एमिट लाईट

ओके टॉर्च जो आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला प्रकाश देतो जास्त प्रमाणात उजेड देतो मेणबत्ती जी आहे ती त्याच्यापेक्षा त्याची तीव्रता जी असते ती कमी असते दे। ओके देन द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स दॅट आर नॉट सोर्सेस ऑफ लाईट देमसेल्फ आर कॉल्ड नन लिमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स आता ज्या वस्तू किंवा जे पदार्थ हे स्वतः प्रकाशाचा स्रोत नाही आहेत ठीक आहे त्यांना आपण नन लिमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल असं म्हणतो सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स ऑल्सो ॲमिट लाईट दिस आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट काही मानवनिर्मित सुद्धा पदार्थ आहेत वस्तू आहेत ज्याच्यामुळे प्रकाशाचे जे प्रकाश जो आहे तो आपल्याला मिळतो ओके जसं आपण बल्ब पाहिला ट्यूबलाईट आहे देन द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट सूर्य हा प्रमुख स्त्रोत्र आहे नैसर्गिक स्त्रोत आहे प्रका प्रकाशाचा अदर स्टार सीन इन द नाईट स्काय फायरफ्लायज सम अँगलर फिश ॲज वेल ॲज हनी मशरूम आर नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट इतर सुद्धा काही स्रोत आहेत प्रकाशाचे कोणते तर आकाशात दिसणारे रात्रीचे तारे दॅन फायरफ्लायज म्हणजे काजवे जे आहेत ते अँगलर फिश जे आहे किंवा हनी मशरूम आहेत हे सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आहेत हे सुद्धा नॅचरल सोर्स आहेत प्रकाशाचे द प्रपॅगेशन ऑफ लाईट आता आपण या प्रकाशाचं संक्रमण जे आहे ते कशा प्रकारे होतं ते पाहूया यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून रेज ऑफ द लाईट एंटरिंग थ्रू अ थ्रू अ स्लेट इन अ डॉर और अ स्मॉल होल इन द रूफ तुम्ही दुपारच्या वेळेला पाहिलं असेल खिडकीच्या किंवा दरवाजाच्या फटीतून uh, प्रकाशाची जी किरणं आहेत ती आपल्याला पडलेली दिसतात ॲज दिस रेज ऑफ लाईट फ्रॉम द स्लेट ऑर द होल मूव टुवर्ड द फ्लॉर द डस्ट पार्टिकल्स इन दॅर वे आर सीन क्लिअरली आणि ही जी प्रकाशाची किरणं जेव्हा आपण पाहतो त्या पटोतून पडताना तेव्हा आपल्याला असंही लक्षात येतं की जमिनीकडे येताना धू धु, धु, कण जे आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यात स्पष्टपणे दिसतात धुळीचे कण ड्यू टू धिस पार्टिकल्स द पाथ

आणि बा जाड्या सुईने पुठ्याच्या जा मधोमध छिद्र काढायचं आहे आपल्याला होल करायचा बारीक अरेंज द कार्डबोर्ड इन सच अ वे दॅट द थ्री होल्स आर इन द सेम लाईन आणि अशा प्रकारे छिद्र करायचे आहेत की तीन रे तीन होल्स जे आहेत तीन छिद्र जे आहेत ती एका रेषेत आली पाहिजे तीन होल करायचे आहेत आपल्याला देन ॲज शोन इन फिगर फोर्टीन पॉईंट थ्री ऑन पेज नंबर नाईन्टी एट स्टँड द बर्निंग कॅन्डल ऑन वन साइड ऑफ द कार्डबोर्ड्स अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम अदर साइड आणि आपल्याला खाली इमेज देते फोर्टीन पॉईंट थ्री याच्यामध्ये जशाप्रकारे कॅन्डल उभी केले आणि जे कार्डबोर्ड्स आहेत ते रांगेत जसे उभे केले तीन कार्डबोर्ड्स ओके सो so, या प्रकारे ते आपल्याला तशा पद्धतीने उभे करायचे आहेत देन स्टेप वन लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल आणि जो थर्ड uh, आहे कार्डबोर्ड त्याच्यातून आपल्याला कॅन्डल जी आहे ती पाहायचे नाव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड्स आणि त्याच्यानंतर नाव मूव ॲनी वन ऑफ द कार्डबोर्ड त्याच्यानंतर आता कुठलाही पुठ्ठा जो आहे तो आपल्याला थोडासा सरकवायचा आहे सपोज इथे इमेजमध्ये दाखवलं आपल्याला मधला पुठ्ठा सरकव सरकवला गेला आहे ओके okay? सो so, तरीसुद्धा तुम्हाला ती ज्योत जी आहे ती मेणबत्तीची ज्योत जी आहे ती दिसते का हे तुम्हाला याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे डू यू सी द फ्लेम फर्स्ट इमेज फर्स्ट स्टेप करताना तुम्हाला फ्लेम दिसते का ते येस नाव सेकंड वाय डू यू नॉट सी द फ्लेम सेकंडमध्ये तुम्ही फ्लेम का बघू शकत नाही आहात बिकॉज तुम्ही जो होल आहे होलचा जो पार्ट आहे मधल्या पुट्ट्याचा तो थोडासा सरकवला राईट जोपर्यंत तुम्ही त्या होलमधून पाहत होता तोपर्यंत तुम्हाला ती फ्लेम दिसत होती बट ती तो जो कार्डबोर्ड आहे तो मूव्ह केल्यामुळे तो थोडासा सरकवल्यामुळे तुम्हाला ती प्लेम दिसत नाही आहे बट तिचा जो प्रकाश आहे तो तुम्हाला दिसून येईल देन नेक्स्ट लेट्स ट्राय दिस आता सेकंड स्टेप तुम्हाला बघा काय सांगितलंय टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंड इझिली एक ट्यूब घ्या जसं इथे पाईप वगैरे घेतलाय जो इझिली बेंड होईल इझिली तो वाकला जाईल अशी नळी घ्यायची आहे शोन इन द फिगर प्लेस

पहिल्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला उन, स्टेप जी, जी ती नळी सरळ ठेवून ती ट्यूब सरळ ठेवून त्या मेणबत्तीकडे पहायचे देन सेकंड स्टेप तिची नळी जी आहे ट्यूब जी आहे ती वाकवून त्या मेणबत्तीकडे पाहायचंय ओके देन फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला जी मेणबत्ती आहे ती दिसून येईल राईट सेकंड स्टेपमध्ये काय होईल ट्यूब वाकवल्यामुळे ट्यूब बेंड केल्यामुळे तुम्हाला ती मेणबत्ती दिसणार नाही ओके बट जी लाईट आहे ती तुम्हाला दिसून येईल ओके सो यूज युअर ब्रेन पॉवर आता नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला इन विच स्टेप इज द फ्लेम ऑफ कॅन्डल सीन क्लिअरली अँड व्हाय फर्स्ट स्टेपमध्ये क्ले आ, फ्लेम जी आहे ती आपल्याला क्लिअरली दिसते का दिसते बिकॉज इट कॅन इझिली ती आपल्याला दिसते बिकॉज ती जी काही ट्यूब आहे ती बेंड आपण केलेली नाही आहे ती बेंड केल्यामुळे काय झालं ती ट्यूब बेंड केल्यामुळे त्याचा जो बेंड जेव्हा आपण करतो तेव्हा जो भाग आहे तो सुद्धा बेंड झाला तोसुद्धा वाकला आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्लेम जी आहे ती दिसणार नाही राईट सो so, याच्याचवरून असं सुद्धा लक्षात येतं याही उदाहरणावरून हे लक्षात येतं की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन दिस इज कॉल्ड द लिनियर प्रपॅगेशन ऑफ लाईट प्रकाश जो आहे तो त्याची दिशा जी आहे ती नेहमी सरळ असते आणि त्याच्यामुळे प्रवासाला प्रकाशाची ह्याला काय म्हणतात लिनियर प्रोपेगेशन ओके म्हणजेच प्रकाशाचे रेशीय संक्रमण ओके देन रिफ्लेक्शन ऑफ लाईट आता नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे प परावर्तन जे आहे ते कसं होतं रिफ्लेक्ट कशी होते सो हाव टू बी सी अन ऑब्जेक्ट आपल्याला वस्तू कशी दिसते आता इथे आपल्याला वस्तू बघा काय काय सांगितले सोर्स ऑफ लाईट आहे बल्ब देन वस्तू आहे आणि इथे आपण आहोत ओके सो द रेज ऑफ लाइट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सर्फेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट वी सी द ऑब्जेक्ट वेन द रिफ्लेक्टेड रेज रिच अवर आयज ओके म्हणजेच काय तर प्रकाशाचा जो स्रोत आहे त्या तो स्त्रोत त्या लाईट जी आहे ती त्या वस्तूवर पडली ठीक आहे रस्त वस्तूवर पडणारी जी प्रकाशगणं आहे ती त्या वस्तूच्या पृष्ठभागापासून फिरत राहतात त्याच्यावर फिरतात ओके आणि यालाच आपण प्रकाशाचे परिवर्तन म्हणतो म्हणजे सपोज लाईट जे आहे तो त्या लाईटचं जे रिफ्लेक्शन आहे ते त्या वस्तूवर पडलं आहे आणि त्या वस्तूवर पडल्यामुळे मग इतर ठिकाणीसुद्धा त्याचा उजेड जो आहे तो पडतो आहे ओके वी सी द ऑब्जेक्ट वेन द रिफ्लेक्टेड रेज रिच अवर आईज आणि आपल्याला त्या ते ऑब्जेक्ट ती वस्तू केव्हा दिसते जेव्हा त्याच्यावर प्रकाशाची जी किरणं आहेत ती पडतात परावर्तित होतात देन डू यू नो स्टार्स आर लिमिनस आपल्याला माहिती आहे तारे जे आहेत ते लिमिनस आहेत आता लिमिनस म्हणजेच काय स्वयंप्रकाश म्हणजे त्यांना स्वतःचा असा प्रकाश आहे स्वतःची अशी लाईट आहे दे हॅव देअर ओन लाईट्स ओके प्लॅनेट सॅटेलाइट्स आर नन लिमिनस आपल्याला माहिती आहे प्लॅनेट पृथ्वी जी आहे आपली ती सुद्धा तिला सुद्धा स्वतःचा असं प्रकाश टाईम आहे ओके हे आपण सायन्समध्ये मध्ये लास्ट इयरच्या शिकलो होतो सॅटेलाइट्स मून हे सॅटेलाइट आहे राईट सो हे सगळे काय आहेत हे नन लिमिनियस आहेत मूनला सुद्धा लाईट कोण प्रोव्हाइड करतं सन प्रोव्हाइड करतो आणि मग आपल्याकडे मून जो आहे तो लाईट प्रोवाइड करतं राईट देन सनलाइट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस ओके दॅट इज हाव वी कॅन सी द मून सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोचतो राईट आणि त्याच्याचमुळे आपल्याला चंद्र जो आहे तो दिसतो आणि चंद्राचा चंद्र जो आहे तो आपल्याला प्रकाश देतो आणि यालाच वी कॉल दिस लाइट मून लाईट यालाच आपण मून लाईट असं म्हणतो द नेक्स्ट कॅन यू टेल काय सांगितलं आहे बघूया इन विच ऑब्जेक्ट डू वी सी अ रिफ्लेक्शन कोणत्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं प्रत रिफ्लेक्शन म्हणजेच काय त्याचं प्रतिबिंब ओके okay? खाली आपल्याला ऑब्जेक्ट्स बघा दिले आहेत आरसा दाखवला आहे गाडीची काच दाखवले आणि इथे प्लेट्स काही आहेत ते दाखवले सो so बघा या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला रिफ्लेक्शन जे आहे ते दिसून येतं वॉट इज द डिफरन्स बिटवीन अर ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन वॉट कॉजिस द डिफरन्सेस याच्यामध्ये कोणते डिफरन्सेस आहेत फरक कोणता आहे आणि कशामुळे ते दिसतं हे आपल्याला सांगायचं आहे नाव लेट सी लेटअस लेट सी लेट हाव लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द थ्री सर्फेस शोन अलॉग साईट आता हे जे बाजूला इमेजेस दिलेत याच्यामध्ये आपण बघूया लाईट कशी रिफ्लेक्ट होते आणि आपल्याला कसं काय ती गोष्ट दिसते जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहता ओके वेन यू सी युअर फेस इन अ मिरर द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक अगेन जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून परावर्तित झालेला जो प्रकाश असतो तो आरशावर पडतो ओके आणि काय होतं दॅट इज वाय यू सी द इमेज इन द मिरर आणि पुन्हा त्या आरशावरून ते जे प्रकाश असतो तो परावर्तित होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी तुमची इमेज जी आहे ती आरशात दिसते डू यू सी युअर इमेज इन द ग्लास ग्लास पेन यू डू ऑल दो इट इज समवॉट फेंट नो इमेज विल बी सीन ॲट ऑल ऑन अ वुडन सरफेस वुडन सरफेस म्हणजेच लाकडाच्या पृष्ठभागावर आपल्याला कोणतीच प्रतिमा दिसत नाही राईट right? काहीच दिसत नाही काचेच्या याच्यात तुम्हाला दिसते का ते पहा तर दिसते ठीक आहे बट कशी दिसते फेंट दिसते अंधू कशी दिसते राईट यू मे हॅव सीन युअर इमेज फॉर्म इन सरफेस सच ॲज न्यू स्टील डिश नवीन जी स्टीलचे डिश असतात स्टीलची ताटं जी असतात त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला आपली इमेज दिसते ग्लॉसी ग्रेनाईट क्लेडिंग ऑफ अ वॉल अँड स्टील वॉटर इन लेक uh, लेक uh, तलाव जे आहे तलावात जर स्थिर पाणी असेल तर त्याच्यात सुद्धा आपल्याला दिसतं किंवा ग्रॅनाईट लावलेली गुळगुळीत जी भिंत असते याच्यावर सुद्धा आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं राईट मेक अ लिस्ट ऑफ अदर सिमिलर सर्फेसेस आणि अशाच प्रकारे काही वेगळी वस्तू जर असतील ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं आपलं रिफ्लेक्शन दिसतं तर त्याची लिस्ट तयार करायचे कम्पॅर द इमेज सीन इन दॅम त्याचे इमेज जे आहे त्यात दिसतं ते कम्पॅर करा ओके मेकअ गॅस अबाउट द प्रॉपर्टी ऑफ सरफेस ड्यू टू विच अँड इमेज इज फॉर्म्ड डिस्कस दिस विथ युअर टीचर्स अँड पॅरेंट्स आणि त्याच्यात कोणकोणते बदल जे आहेत ते आपल्याला दिसून येतात याच्याबद्दल तुम्ही तुमच्या वर्गात तुमच्या शिक्षकांशी किंवा पालकांशी याबद्दल डिस्कस करायचं आहे ठीक आहे इमेजेस इन अ प्लेन मिरर आता सपाट जो आरसा आहे याच्यामधली प्रतिमा बघूया आपण आपल्याला इमेजमध्ये दिसतंय एक मुलगा तीत दात घासताना दिसतोय स्टँड इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर अँड लुक ॲट युअर इमेज इन इट सपाट आरशासमोर उभे राहा आणि तुमची प्रतिमा बघा रेज युअर राईट हँड विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेस्ड तुमचा उजवा हात वर करा आणि आरशातील बघा कोणता हार हात वर झालेला दिसेल तो वॉट चेंज डू यू सी इन द इमेज इफ यू डिक्रीज ऑर इन्क्रीज युअर डिस्टन्स फ्रॉम द मिरर तुम्ही आरशापासून जरा लांब जा Uh, किंवा कमी कमी अंतरावर या असं कमी जास्त uh, केल्यावर बघा तुम्हाला तुमची इमेज कशा प्रकारे दिसेल आरशात इज दे एनी ॲनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ मिरर इमेज तुमची उंची आणि आरशातील उंची जी आहे यात काही फरक दिसेल का ते येस दिसेल ओके okay. द लेफ्ट अँड राईट स्लाइड राईट साईड ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर इमेज आरशातील प्रतिमेमुळे मध्ये काय होतं मूळ बाजूचे व मूळ वस्तूचे डाव्या किंवा उजव्या बाजूंची अदलाबदल जी आहे ती आपल्याला झालेली दिसते द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा चा जी असते ती आरशाच्या मागे सुद्धा आपल्याला दिसून येते द साईज ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट जी साईज असते त्याची ती सेम असते मूळ आकार मूळ वस्तू जेवढी असते तेवढाच तिचा आकार असतो ओके देन यूज युअर ब्रेन पॉवर काय बघा विचारलं हा विल यू लाइट अप अ डार्क रूम यूजिंग रिफ्लेक्टेड लाईट तुम्ही आ, अंधार असलेली खोली जी आहे ती उजेडाच्या परिवर्तनाने संपूर्ण प्रकाशमय जी आहे ती क ती करा ट्राय टू स्टार्ट द टी व्ही बाय ऑपरेटिंग द रिमोट कंट्रोल फ्रॉम बिहाइंड इट टी व्ही जी आहे ती टी व्हीच्या मागून तिचा रिमोट कंट्रोल ऑपरेट करून ती चालू करण्याचा प्रयत्न करा बघा ती चालू होते का सो अशा प्रकारच्या ज्या कृती आहेत त्या आपल्याला इथे करायला सांगितलेल्या आहेत सो फ्रेंड्स हा जो चॅप्टर आहे याचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे सेकंड पार्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सेकंड पार्ट जो आहे तो पाहू शकता ओके होप तुम्हाला हा जो फर्स्ट पार्ट आहे या चॅप्टरचा तो कळाला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवरही क्लिक करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे